इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक 13 पाठाचे नाव बादशाहच्या हातावर तुरी दिल्या। पेटाऱ्यातून पसार झाले। शिवरायांचा आजार बरा व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। पहारेकरी शिवराय पाठवत असलेले मिठाईचे पेटारे उघडून पाहायचे, पुढे पुढे ते कंटाळले। रोज रोज काय पेटारे उघडून पाहायचे असे त्यांना वाटले। एके दिवशी महाराजांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले व मदारीस त्याचे पाय चेपवत बसवले। नंतर शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले, पेटारे निघाले, पुढे ते ठरल्या ठिकाणी जाऊन पोहोचले। तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी व मदारी महाराजांना औषध आणायला जातो असे सांगून तिथून निसटले। महाराजांना कैदेतून सोडवण्यासाठी हिरोजी व मदारी या दोघांनी जीवावर पुदार होऊन आपले मोलाचे योगदान दिले। शिवराय व त्याचे साथीदार बादशाहच्या तावडीतून निसटले ही बातमी बादशाहला समजली। शिवाजी आपल्या तावडीतून निसटला, बादशाह रागाने अतिशय तडफडला। बादशाहचे सारे सरदार हादरले। शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवण्यात आले, परंतु काहीही उपयोग झाला नाही। बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा। शत्रूला हुलकांडी देत देत महाराज आपल्या मुलकाकडे निघाले। महाराजांनी संभाजीस मथुरीत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। महाराज शत्रूला हुलकांडी देत देत रायगडावर पोहोचले। महाराज रायगडावर सुखरूप पोहोचले म्हणून जिजामातेंना अतिशय आनंद झाला। पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे रायगडावर सुखरूप पोहोचले। अशा प्रकारे महाराजांनी बादशाहच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली व बादशाहच्या हातावर तुरी दिल्या। ही घटना सन 1666 मध्ये घडली।